नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा बस स्थानकाचे नालीचे काम बांधकाम विभागाकडून होत आहे. या कामात अत्यंत निकृष्टपणे जाणवत आहे. विशेष म्हणजे औंढा बस स्थानकासमोरील नालीवर डांबर टाकण्याऐवजी औंढा बांधकाम विभागाने चक्क माती टाकून लोकांच्या डोळ्यात माती फेकण्याचे काम केले आहे. औंढा नागनाथ हे देशात आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. नागनाथ मंदिर दर्शनासाठी देशातील व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो भाविक भक्त, प्रवासी, पर्यटक एसटी महामंडळाच्या बसेसने येतात. परंतु गेल्या अनेक दिवसापासून औंढा बस स्थानकात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बस आली की ही धूळ बसमध्ये व बस स्थानकात थांबलेल्या प्रवाशांच्या नाकातोंडात जात आहे. यामुळे प्रवासी वर्ग धुळीने त्रस्त झालेला आहे. ही धूळ दमा आरोग्यासाठी घातक असतानाही महामंडळ विभागाकडून याकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष केल्याचे दिसते. औंढा बस स्थानकामधील सर्व डांबर उखडून गेल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यातच औंढा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसापूर्वी बस स्थानकासमोरील सिमेंट नालीचे काम केले आहे. या नालीवर गुत्तेदार डांबर टाकण्याऐवजी चक्क माती टाकल्यामुळे धुळीच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. या धुळीपासून सुटका करण्याची मागणी नागरिक करत आहेत. औंढा रांगणार बसस्थानकासमोरील नालीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. परंतु त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याऐवजी त्या ठिकाणी त्यांनी सर्व माती टाकली व त्या मातीमुळे ज्यावेळेस बस स्टँडमध्ये एस टी येते त्यावेळेस सर्व ती एस टी सोबत माती घेऊन जाते व बसलेल्या प्रवाशांना तिथल्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे. ती माती नाका डोळ्यात तोंडात गेल्यामुळे असे अनेक आजार उद्भवत आहेत. दमा असणाऱ्या माणसाला त्याचा खूप मोठा असा मी बस स्टँडमध्ये गेलो असं त्याची मला बऱ्याचशा तिथल्या प्रवाशांनी बोलून दाखवलं की बाबा या धुळीमुळे आम्हाला अस्थम्याचा त्रास होत आहे, डोळ्यात गेले तर डोळे कचकच करीत आहेत. तरी या संबंधित जे काही प्रवाशांना हाल होत आहेत प्रवाशांचे त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावं व आमचे शिवसेनेचे मंत्री दिवाकररावजी रावते यांनी प्रत्येक बस स्टँडमध्ये स्वच्छता या राबवण्याच्या माध्यमातून 25-25 लाख रुपयाचा निधी हा प्रत्येक बस स्टँडला दिलेला आहे. तसंच आम्हाला मी काल माहिती घेतली असता मला कळालं की औंढा बसस्थानकासाठी देखील माननीय दिवाकररावजी रावते यांनी 25 लाख रुपयाचा निधी दिला. परंतु या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा निधी धुळखात पडलेला आहे. तरी संबंधित निधीचा तात्काळ यांनी वापर करून या ठिकाणी डांबरीकरणाचे व अन्यथा दुसरा त्यांचं काही प्रोजेक्ट असेल गट्टू बसवण्याचं काम तात्काळ करावं. 8 दिवसाच्या आत या ठिकाणी डांबरीकरण न झाल्यास शिवसेना औंढा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो. याची दखल न घेतल्यास यापुढे आम्हाला कुठल्या पद्धतीने आंदोलन करायचं ते आम्ही पुढील दिशा शिवसेनेच्या वतीने ठरवण्यात येईल. नाडीचं काम झालेलं आहे, सगळे धूळ आहे, पुन्हा बस स्टँडात एस टी जोरात झाली तर तोंडा नाकात जाते, आजार पडायची शक्यता आहे. लवकरात लवकर हे काम करणे. आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी आणि केके न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा केके न्यूजचे यूट्यूब चॅनल. आमच्या बातम्या लाईक, कमेंट आणि शेअर करा.